नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. फ्रेंड्स, आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन असे आरोग्यदायी माहितीपूर्ण असे संदेश घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी असाच एक आरोग्यदायी असा माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन आरोग्यविषयक टिप्स यांची माहिती तुम्हाला माझ्या चॅनलमधून मिळेल. त्यासोबतच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर फ्रेंड्स, ही आहे दालचिनी. दालचिनी तुम्ही पाहू शकता, मी या ठिकाणी दालचिनी घेतलेली आहे. दालचिनी हा मसाल्याच्या पदार्थातील एक पदार्थ आहे. याचा वापर अन्नाची चव, स्वादिष्टपणा इत्यादींसाठी केला जातो. यासोबतच स्वादिष्ट आणि सुगंधित दालचिनीचा आपण मसाल्याच्या पदार्थात नियमित असा वापर होत असतो. तर फ्रेंड्स, ही दालचिनी जास्त करून श्रीलंका आणि दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असते. ही दालचिनी नामक वृक्षाची साल असते. तर या सालीचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप खूप असे फायदे आहेत. तर त्याचा नियमित जर वापर आपण आपल्या आहारामध्ये केला किंवा त्याचं सेवन जर तुम्ही नियमित केलं तर तुम्हाला नक्कीच त्यापासून फायदा हा होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दालचिनीचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे डायबिटीज. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी या दालचिनीची पावडर करावी आणि त्या पावडरीचं सेवन हे नियमित करायचं. 1 ते 2 चिमूट पावडरीचं सेवन हे नियमित करायचं आहे. असं केल्याने जी तुमची काही ज्या व्यक्तींना डायबिटीज झालेला आहे अशा व्यक्तींची जी काही साखर आहे तर ती नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. तर मग फ्रेंड्स, ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे तर अशांनी या दालचिनीचं सेवन करायला हरकत नाही. यासोबतच चहा आणि कॉफी, तुम्ही जर चहा आणि कॉफीचे शौकीन असाल तर नक्कीच चहा आणि कॉफीमध्ये या दालचिनीचा चिमूटभर दालचिनीचा वापर तुम्ही करावा. कारण की या दालचिनीचा जर वापर तुम्ही चहा कॉफीमध्ये केला तर वातावरणाच्या बदलामुळे जी काही सर्दी होत असते किंवा खोकला होत असतो तर या दोन्ही आजारांवरती अतिशय उपयुक्त अशी ही दालचिनी आहे. त्यासाठी चहा आणि कॉफीमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. दालचिनी ही पाचक असते. अन्नपचनाचे महत्त्वाचे कार्य ही दालचिनी करत असते. कफ व खोकल्यावर अत्यंत गुणकारी अशा दालचिनीमुळे पोटात वायू धरणे, पोट फुगणे अशा विकारांवरही नियंत्रण ठेवले जाते. जसं की कफ आणि खोकल्यामुळे समजा पोटात वायू धरतो किंवा पोट फुगलं जातं तर असे जे काही विकार आहेत त्यावरती सुद्धा ही दालचिनी अतिशय परिणामकारक ठरत असते. तर त्यासोबतच दालचिनीचा आणखी पुढचा फायदा म्हणजे की जर तुम्हाला ताप आला असेल तर त्या तापावरती सुद्धा या दालचिनीचा काढा हा अतिशय परिणामकारक ठरत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे की दालचिनी, गवती चहा, सुंठ, लवंग, मिरी या 5 वस्तू घ्यायच्या आहेत आणि यांचा काढा, गरमागरम असा काढा तुम्हाला सेवन करायचा आहे. तर याचं सेवन केल्याने काय होईल की तुम्हाला दरदरून घाम फुटेल आणि तुमचा जो काही ताप आहे, शरीराचं वाढलेलं तापमान आहे ते कंट्रोलमध्ये येण्यास मदत होईल. यासोबतच दालचिनीचे बारीक चूर्ण करून त्यामध्ये थोडे पाणी घालावे, त्याची पावडर करून घ्यावी आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालावे आणि त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट कपाळावर लावली असता सर्दीचा भर आटोक्यात येतो. म्हणजे जर वातावरणाच्या बदलामुळे किंवा काही व्यक्तींना नियमित सर्दी ही होत असते तर या नियमित होणाऱ्या सर्दीवरती हा उपाय अतिशय परिणामकारक आहे. त्यासाठी ही पेस्ट कपाळावरती लावून ठेवायची आहे. यासोबतच तुमची जी काही डोकेदुखी आहे, सर्दीमुळे होणारी डोकेदुखी आहे, तर ती डोकेदुखी सुद्धा थांबणार आहे. यासोबतच दालचिनीचा दुसरा उपयोग म्हणजे की दालचिनीचं चूर्ण आणि मध हे एकत्रित तयार करायचे आणि त्याचं चाटण दिवसा आणि रात्री आपल्याला घ्यायचं आहे. ज्या व्यक्तींना जुनाट सर्दी झालेली आहे, बऱ्याच व्यक्तींना जुनाट सर्दीचा त्रास असतो, वारंवार सर्दीचा त्रास असतो, तर अशा व्यक्तींनी दालचिनी पावडर प्लस मध हे चाटण रात्री आणि दिवसा त्याचं चाटण घ्यावं. त्याने सुद्धा तुमच्या जुनाट सर्दीवरती फायदा हा नक्कीच होणार आहे. यासोबतच दालचिनी सांधेदुखी, सांधे आखडणे यावर सुद्धा
अतिशय फायदेशीर आणि परिणामकारक अशी ही दालचिनी असते। तर त्यासाठी ह्या दालचिनीचं जे तेल आहे ते कुठेही आपल्याला अवेलेबल असतं, मेडिकलमध्ये सहजच हे दालचिनीचं तेल उपलब्ध असतं। तर फ्रेंड्स, तुम्हाला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत आहे, सांधे आखडण्याचा त्रास होत आहे, अशा ठिकाणी या दालचिनीपासून बनवलेलं जे तेल आहे तर त्या तेलाने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ते गरम त्याला शेक द्यायचं आहे। गरम कापडाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने तुम्ही त्या ठिकाणी शेकवायचं आहे, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा होणार आहे। जर दालचिनीच्या तेलाचं जर तुम्ही चमच्यावर सेवन नियमित केलं तर त्यावरती लवकरात लवकर असा फायदा हा होत असतो। तर तसेच दात किडणे, दात वरच्यावर साफ न होणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे ह्या ज्या काही समस्या आहेत तर या समस्यांवरती सुद्धा या दालचिनीचं तेल जे आहे तर त्याचा उपयोग होत असतो। दातांमधून कधी कधी कळा येतात अशा समस्येवर सुद्धा हे तेल उपयोगी पडत असतं। अशा वेळी तिळाच्या तेलाने गुळण्या करून ज्या ठिकाणी तुम्हाला दुखत आहे किंवा वेदना होत आहे त्या ठिकाणी दालचिनीच्या तेलामध्ये भिजवलेला कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि तो ठेवायचा आहे। त्याने जे काही तुमचं दात दुखी आहे तर ते सुद्धा थांबत असेल। तर याचा नियमित तुम्ही आपल्या आहारामध्ये सेवन करा, वापर करा आणि तुम्ही तुमचं आरोग्य उत्तम ठेवा।